लाईक टू कॉल अपॉन स्टेज गर्ल्स फ्रॉम फोर्थ अँड सेवन्थ स्टँडर्ड, जे आपल्याला शिक्षणाचे महत्त्व एक्सप्लेन करतील. शिक्षण हे आयुष्याचे अविभाज्य घटक आहे. शिक्षणशिवाय तारणोपाय नाही हे आपल्याला या विद्यार्थीने समजावतील. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाही व बरकातुहू. मी आहे खान अफसा इयत्ता सातवी. मी आहे खान इरम इयत्ता चौथी. तर आता आपण बघूया की शिक्षण आहे तरी काय. शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण. माणूस आणि पशु यात फरक ओळखण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाने विचार प्रगल्भ होतात आणि त्या विचारातून नवनिर्मिती घडत असते. गौतम बुद्ध यांना लिखित शिक्षणाची देण देणारे आद्य प्रवर्तक म्हणावे लागेल. त्यांचा काळ हा जम्बुद्वीप शैक्षणिक बाबतीत नंबर वन होता. त्यानंतर परकीय आक्रमणाने व भारतातील चातुर्वर्ण व्यवस्थेने सामान्य व्यक्तींना या शिक्षणाचा अधिकार नाकारला आणि भारताचा गुलामीचा इतिहास सुरू झाला. इंग्रज भारतात आले, पुन्हा एकदा इंग्रजांच्या स्वातंत्र्यासाठी का होत नाही पण शिक्षणाचे द्वार पुन्हा एकदा उघडले. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले शिक्षित झाले. शिक्षण स्त्रियांनाही महत्त्वाचे आहे हे जाणून आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले. तोच वारसा पुढे राजर्षी शाहू महाराज यांनी चालवला. निवासी शाळा आशंडवून केले. त्यांची पाठबळामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात उच्च शिक्षण घेत भारताचा इतिहास बदलवला. होय इरम, हा सर्व इतिहास पाहिला तर शिक्षण किती महत्त्वाचा व अविभाज्य भाग आहे हे आपण जाणू शकता. देशात ज्या काही घटना घडत आहे त्यामागे या शिक्षणी गोष्टी जबाबदार आहेत असे दिसून येते. शिक्षणाचा वापर कसा केला जातो यावरही सामाजिक स्वास्थ्य टिकून आहे. शिक्षणाचा चांगला वापर केला तर समाजहिताचे काम होते. तोच वाईट कामासाठी केला तर समाज बिघाटक कामे होतात. सामाजिक स्वास्थ्य बिघडते, समाज प्रगतीऐवजी अधगती कडे झुकताना दिसतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे व जो ते पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे. जनावरातून माणसात आणण्याचे काम हे शिक्षण करते. व्यक्तीला आदर जीवन जगण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणाचे महत्व हे कधीच कमी होऊ शकत नाही. एखाद्याला गुलाम करायचे असेल तर त्याचे शिक्षण हिरावून घ्या असे म्हणतात. शिक्षणाच्या अमृतकुभाने प्रत्येकाचे आयुष्य संजीवित होईल हे खरे सांगावेसे वाटते. शिक्षणाशिवाय तार न पाय नाही हे खरे. आपल्या प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरती जी पहिली वही उतरली होती ती होती इकरा बिस्मी रब्बिकल्लज़ी खलक, याचा अर्थ आहे वाचा. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आपल्या पालनकर्त्याच्या नावासहित. तर यावरून तुम्ही जाणू शकता की शिक्षण किती महत्त्वाचे आहे. घर शिक्षणाचे पहिले स्थान आहे आणि पालक प्रत्येकाच्या जीवनात प्रथम शिक्षक आहेत. तर आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या. जजाकल्लाहु खैर. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.